एक बहीण गेली की दुसऱ्या बहिणी येतील. महाराष्ट्रातल्या महिला फार स्वाभिमानी आहेत, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की 1500 रुपये दिल्यामुळे लगेच नात्यात आम्ही वाहत जाऊ, हा या सरकारचा गैरसमज आहे. की त्यांना असं वाटतंय की 1500 रुपये दिले की आम्ही आमच्यावर तुम्ही कुठलाही अन्याय करू शकता. संजय भाऊ निंबाळकर, संजय पाटील, संजय गावकर, नागेश काटे, मनीषा ताई पाटील, शेखर गोडके, अशोक जगदाळे, श्वेताताई, धैर्यशील पाटील, शरद जगदाळे, अक्षय कदम, अमर चौबदार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज इथे यायच्या आधी आई भवानीला दर्शन घेऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन अमोल दादा आणि मी आणि सगळे संघटनेतले पदाधिकारी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत. लोकसभेला मोठ्या संख्येने मतदान करून आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीला जी ताकद दिली त्याबद्दल विनम्रपणे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी जो गेल्या वर्षभरात जो संघर्ष करतोय, ही आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण सगळे स्वाभिमानी लोक, मी मगाशी सक्षणाचं भाषण ऐकत होते, सक्षणाने भाषणात बरेच मुद्दे मांडले, शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या, महिलांच्या महाराष्ट्र नाही काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल तिने तिच्या भाषणात सांगितलं. मला त्या योजनेची खरं या सरकारचं कौतुक वाटायला लागले. योजना चांगली आहे का तर हो चांगली आहे, सगळी सरकारं चांगलं काम करत असतात, पण ही योजनेचं टायमिंग बघा. हे सरकारमध्ये तर 2.5 वर्ष झालेत, त्यांना कधीच बहीण लाडकी वाटली नाही. लोकसभेच्या इलेक्शन नंतर ह्यांना बहीण लाडकी वाटायला लागली. आणि तेवढंच नाही, त्यांना नात्या आणि व्यवहारातला फरकच कळत नाही या सरकारला. व्यवहारात पैसे असतात, नात्यात प्रेम आणि विश्वास असतो. नात्यामध्ये पैसे येत नाहीत आणि व्यवहारात प्रेम आणि नातं येत नाही. आता तुम्ही मला विचार करून सांगा, जर व्यवहार करत असला आणि सगळ्यांनाच प्रेम करत बसला तर धंद्याचं काय होईल, आपलं संपून जाईल की नाही? तसंच नात्याचं असतं. ह्यांना असं वाटतं की एक बहीण गेली की दुसऱ्या बहिणी येतील. महाराष्ट्रातल्या महिला फार स्वाभिमानी आहेत. आणि 1500 रुपये तुम्ही देतायत, रामकृष्ण हरी आभारी आहोत आम्ही. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की 1500 रुपये दिल्यामुळे लगेच नात्यात आम्ही वाहत जाऊ, हा या सरकारचा गैरसमज आहे. आणि आणखीन एक गैरसमज या सरकारचा झालाय की त्यांना असं वाटतंय की 1500 रुपये दिले की आम्ही आमच्यावर तुम्ही कुठलाही अन्याय करू शकता. याचं कारण असं, 2 सत्तेमधले आमदार काय म्हणाले, एक आमदार असं म्हणाले की तुम्ही मतदानावर माझं लक्ष आहे, मी म्हणत नाही, आमदार म्हणते की माझं बारीक लक्ष आहे, 1500 चे 3 पण मी करू शकतो, पण जर माझ्या लक्षात आलं इलेक्शन नंतर की हा पैसा हा माझा विरोधात मतदानाला वापरला गेला तर मी तुमचाच भाऊ आहे, मी ते पैसे जसे दिले तसे परत घेऊ शकतो. माझी विनंती आहे त्या आमदाराला, तू घेऊन तर दाखव पैसे. फार कुणाचे नको, एकाच बहिणीचे परत घेऊन दाखव, बाकी मी काय त्याला म्हणत नाही. पैसे देणार ना 1500 रुपये का 3000 रक्षाबंधनला, मी चॅलेंज करते त्या व्यक्तीला आणि या महाराष्ट्राच्या सरकारला जी नाती विकत घ्यायला निघाली आहेत त्यांना, की तुम्ही कुठल्या तरी एका महिलेचा फक्त 3000 रुपये का काय जे तुम्ही 2-5 जे काय 1000 रुपये देणार असाल ते परत घेऊन दाखवा बस. मग पुढे काय करायचं हे आपण बघून घेऊ, बरोबर? हा पहिला मुद्दा. दुसरा आमदार काय म्हणतो, दुसरा आमदार असे म्हणतात, मी त्यांना ओळखत नाही पण ते यांच्या चॅनलमुळेच कळलं मला आणि पत्रकारांच्यामुळे कळलं,
की ते असं म्हणाले की माझं बारीक लक्ष आहे, पैसे तर आम्ही आता देणार, तुम्हाला कुणाला माहिती होतं का की डिसेंबर मध्ये लिस्टची स्क्रुटनी होणार, म्हणजे लिस्ट डिसेंबर मध्ये चेक केली जाणार, हे कुणाला तरी माहिती होतं का? मला तरी नव्हतं माहिती. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये इलेक्शन होणार, त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये लिस्ट चेक केली जाणार, लिस्ट आणि बूथ हे चेकिंग करणार, जर बूथ मध्ये मतदान झालं त्यांना असलं तरच पैसे, नाहीतर नाही पैसे. एक तर त्यांचा गैरसमज आहे की त्यांचं सरकार येणार आहे, या गैरसमजातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की असं जर हे सरकार देणार असेल तर ह्या राज्यातली एकही महिला त्यांना मतदान करणार नाही, कारण महाविकास आघाडी तुमच्या अकाउंटला तुम्हाला लाईनीत बनून पैसे नाही मागणार, तुमच्या घरी येऊन पैसे देईल, तुम्ही कुणालाही मतदान करा, मतदानाचा आणि स्कीमचा काही संबंध नाही.